नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराला मुंबई महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे. आदिश बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. राणेंना नोटीशीला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. कालच नारायण राणे आणि नितेश राणे यांना 9 तास चौकशीसाठी मालवणी ठाण्यामध्ये बसवून ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना आलेली नोटीस, त्यामुळे पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पेटण्याची शक्यता आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. प्रणाली, आता पुन्हा जी महापालिकेची नोटीस नारायण राणे यांना आली आहे त्याबद्दल काय सविस्तर? श्वेता, याच्यापूर्वी 2 नारायण राणे यांच्या आदिश बंगल्याला आणि राणे कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आलेली होती. ही नोटीस इन्स्पेक्शनच्या संदर्भात होती, म्हणजे महापालिकेला त्यांच्या एकूण इमारतीचं, रहिवासी इमारतीचं इन्स्पेक्शन करायचं होतं, पाहणी करायची होती. 2 आपण बघितलं की महानगरपालिकेची चमू तिथं जाऊन पाहणी करून आली होती, परंतु आता मात्र काल बजावण्यात आलेली नोटीस ही वेगळी नोटीस आहे. याच्यामध्ये कारणे दाखवा अशी ही नोटीस आहे. या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही चेंज ऑफ यूज, म्हणजे एखादी गोष्ट जी तुम्ही त्यासाठी आम्हाला सांगितलेली नव्हती आणि त्यासाठी वापरताय, उदाहरणार्थ गॅरेज किंवा उदाहरणार्थ पार्किंगसाठी म्हणून वापरलेला जो भाग आहे तो, त्या भागामध्ये तुम्ही एखादी राहण्यासाठीची रूम काढलेली आहे, तर ते हा बदल तुम्ही का केला या संदर्भातली माहिती मागवण्यात आलेली आहे. असे एकूण 8 मुद्दे मुंबई महानगरपालिकेनं नारायण राणे यांना विचारलेले आहे की हा चेंज ऑफ यूज तुम्ही का केला, याची सविस्तर कारण 7 दिवसाच्या आतमध्ये द्या. आणि हे लिहत असताना असं सुद्धा विचारण्यात आलेलं आहे की हे जर याची जर तुम्ही व्यवस्थित कारणं दिली नाहीत तर तुमचं जे बांधकाम तुम्ही केलेलं आहे ते का पाडू नये, याचा अर्थ ही नोटीस अतिशय महत्वाची अशी नोटीस आहे. 7 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. 7 दिवसाच्या कालावधीत याचं जर व्यवस्थित उत्तर आलं नाही तर कारवाईची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि आपण आत्ताच बघितलेलं आहे की शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा वाद आता इतका विकोपाला पोहोचलेला आहे की नारायण राणे आणि नितेश राणे यांना परवाच्या दिवशी साधारण 9 ते 10 तास मालवणी पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवण्यात आलेलं होतं. आणि एखाद्या प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या मंत्र्याला 8 ते 9 तास बसवून ठेवण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. आणि त्यामुळं एकूणच आता हा जो काही वाद आहे हा विकोपाला पोचतोय हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळेच राणे यांनी जर दिलेलं उत्तर हे महापालिकेला पटलं नाही तर कारवाईची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. श्वेता जी, प्रणाली, आणि एकामागोमाग एक गोष्टी, म्हणजे आधी मालवणी पोलीस ठाण्यामध्ये या दोघांची झालेली चौकशी, त्यानंतर लगेचच मुंबई महानगरपालिकेकडून आलेली नोटीस, त्यामुळे आधीच महापालिकेचं पथक त्यांच्या आधीच्या बंगल्यावरती येऊन पाहणी करून गेलेलं आहे, त्यानंतर आता नोटीस आली आहे. 7 दिवसाची वेळ आहे त्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी, त्यामुळे जर अपेक्षित उत्तर महापालिकेला मिळालं नाही तर काय कारवाई होऊ शकते? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महानगरपालिकेनं यापूर्वी अनेक वेळा, म्हणजे असं बिलकुल नाही आहे की मुंबईमध्ये अनधिकृत बांधकाम नाही आहे किंवा मुंबईमध्ये सगळंच काही आलबेलं आहे असं मुळीच नाही आहे, परंतु मुंबई महापालिका अनेक वेळा अनेक गोष्टींकडे डोळेझाक करत असते. आपण यापूर्वी बघितलं होतं की कंगना राणावत प्रकरणामध्ये जेव्हा कंगनानी शिवसेनेवर प्रत्यारोप करायला सुरुवात केलेली होती त्यावेळेला अशाच पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या घरावर हातोडा चालवलेला होता. आणि आता सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद असाच रंगताना दिसतो आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपासून सुरू झालेला हा वाद टप्प्याटप्प्यानं आता आपण पाहतोय की इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे राणे कुटुंबियांकडनं होणार कुठलंही वक्तव्य असो त्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई होताना दिसती आहे. आणि त्याचबरोबर राणे कुटुंबीय सुद्धा एकही संधी सोडत नाहीये शिवसेनेवर आरोप प्रत्यारोप करण्याची. ज्या गोष्टींसाठी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये जावं लागतं आहे तरी पुन्हा पुन्हा तीच वक्तव्य राणे कुटुंबियांकडनं सुद्धा होती आहे. त्यामुळे या वादाचं, या अंतर्गत वादाचं रूपांतर कारवाईमध्ये सुद्धा झालं तर आश्चर्य वाटायला नको. आणि ज्या पद्धतीनं कंगनाच्या घरावर कारवाई केली मुंबई महानगरपालिकेनं तशी एखाद वेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर सुद्धा होऊ शकते, जर त्यांनी सविस्तर आणि व्यवस्थित उत्तर दिलं नाही आणि ते महापालिकेला पटलं नाही तर. जे प्रणाली, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान नितेश राणे यांनी शनिवारी त्यांच्या झालेल्या चौकशीवरती खुलासा केलाय. नितेश राणे यांनी पोलिसांवरती आरोप करत परवाच्या चौकशीत फक्त आमच्याबद्दल प्रश्न विचारले गेले असल्याचं म्हटलं.
तर दिशा साली यांच्या आई वडिलांच्या आरोपांवरती एकही शब्द चौकशीमध्ये विचारला गेला नसल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. त्या FIR संदर्भात कमी, दिशाच्या आई वडिलांच्या संदर्भात कमी, पण आमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे, आमच्याकडे कुठले पुरावे आहेत आणि ते आम्ही मुंबई पोलिसांकडे द्यावेत ह्यासाठी तो कार्यक्रम जास्त होता. आणि आम्ही ज्यांच्या ज्यांच्या नाव घेत होतो त्यांच्या ते लोक स्टेटमेंटमध्ये नाव उल्लेखच करत नव्हते. आम्ही मी सांगितलं की बाबा त्या दिशा सालन या घटनेमध्ये राज्याच्या एका मंत्र्याचा त्याचा मोबाईल टॉवर तपासा. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची पोलखोल करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबर 2021 पासून 23 डिसेंबर 2021 पर्यंत 94 कॅबिनेट बैठका झालेल्या आहेत आणि त्यात शिवसेनेचे शंकरराव गडाख दांडी मारणाऱ्या मंत्र्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत. ते 26 बैठकांना गैरहजर होते तर राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे 21 कॅबिनेट बैठकांना दांडी मारत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. काँग्रेसचे सुनील केदार आणि शिवसेनेचे उदय सामंत यांनी आतापर्यंत 20 बैठकांना दांडी मारली अशी माहिती अधिकाराअंतर्गत समोर आली आहे. प्रश्न तर असा आहे की सामंत, उदय सामंत ना मंत्रिमंडळात दिसतात ना जिथे पालकमंत्री तिथे जिल्ह्यात दिसतात, तर नेमके ते आहेत कुठे? मग त्यांना आपण ह्यांना पाहिलं का असे बॅनर राज्यामध्ये लावायला लागतील आता आम्हाला. कारण का मंत्रिमंडळामध्ये अगर मंत्री जात नसतील तर नेमकं ते मंत्री कशाला राहिलेले आहेत हा प्रश्न खरा म्हणलं तर जनतेने त्यांना विचारलं पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये एक जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीनं अर्धवट कामांचा लोकार्पण सोहळा पार पडत असल्याचा आरोप केला होता. अर्धवट कामांचं लोकार्पण सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरात विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं तर लाठीचार्जमुळे तणाव निर्माण झाला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या कारवरती चप्पल भिरकावण्यात आली त्यामुळे तणावात आणखीनच भर पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कारच्या दिशेनं चप्पल भिरकावण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा पुढे जात असताना एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल भिरकावली. या घटनेमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरात विविध विकास कामांचं लोकार्पण सुरू होतं मात्र अर्धवट कामांचं लोकार्पण केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आणि कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हा लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे तिथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते काही विकास कामांचं लोकार्पण केलं जात होतं आणि यावेळी ही कामं अर्धवट आहेत आणि अर्धवट कामांचं लोकार्पण केलं जात आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे बॅनर हातात घेऊन झेंडे हातात घेऊन तिथे निदर्शनं करायला सुरुवात केली. जमाव इतक्या मोठ्या प्रमाणात होता की पोलिसांना तिथे लाठीचार्ज करावा लागला आणि त्यामुळेच हा गोंधळ आणखी वाढला होता. निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यामुळेच अर्धवट विकास कामांचं उद्घाटन केलं जात आहे आणि त्याची घाई भाजपकडून केली जाते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं काल केला. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विरोध प्रदर्शन करण्यासाठी आले होते. या सगळ्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे भाजपचे आणि राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस स्वतः या विकास कामांचं लोकार्पण करण्यासाठी तिथे आले होते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे तिथे विरोध करण्यासाठी आले असता या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि मग गोंधळ आणखीनच वाढला.
भाजप विरोधात घोषणाबाजी राष्ट्रवादीकडून केली जात होती. पिंपरी चिंचवडमध्ये काल निवडणुकीच्या तोंडावर हे लोकार्पण केलं जात आहे का आणि विकास कामांचं कामही पूर्ण झालेलं नाही आणि अर्धवट विकास कामांचं लोकार्पण कसं काय करता या मुद्द्यावरून राष्ट्रवादीनं इथे गोंधळ घातला. स्वतः काही करायचं नाही, त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौरांनी, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करून दाखवलं त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असूया आहे. त्यांच्या नेते महाराष्ट्रामध्ये कसे फिरतात ते आम्ही पाहू आणि मग जागेजागे त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमच आम्ही हातात घेऊ मग आणि मग चपलं मोजण्याचं काम त्यांनी करावं. आमच्या नेत्यांना अशा अशा पद्धतीने अगर ते तिकडे तिकडे अगर काम करत असतील किंवा स्वागत करत असतील किंवा त्यांचे असे विषय करत असतील तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काय गप्प बसणार नाही. आणि फक्त तुमची हिंमत असेल ना, पोलिसांना जरा 24 तासावर सुट्टीवर पाठवा, मग चप्पल कुठे कुठे घालायला लावतो मग बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यपालांना टोला लगावला. अलीकडे महत्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप राज्यपालांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. अलीकडे महत्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत, ती मान्य देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य स्वराज स्थापन केलं. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या महामानवांच्या उत्तुंग कार्याला, विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचं आहे आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस असूया न ठेवता, विकास कामात राजकारण न करता हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, त्यांना वाईट बोलणं या पद्धतीचं राज्यपाल महाराष्ट्राला हे न शोभणारं व्यक्तिमत्व आज आहे. सातत्यानं बीजेपी त्यांचं समर्थन करते आहे. आम्ही राज्यपाल पदाचा अपमान करत नाही आहोत. राज्यपाल पदावर बसलेला व्यक्ती हा व्यक्तीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल आणि त्याचं बीजेपी समर्थन करत आहे महाराष्ट्रामध्ये, हेच एक मोठ्या पद्धतीचा धोका महाराष्ट्राच्या या संस्कृतीवर निर्माण होत आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरून सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केलेत. रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं पटोले म्हणाले. तर दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणात नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत. बदनामी करण्याचं काम जे केले गेलेले आहे त्या आधारावर जो गुन्हा दाखल राज्य पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेला आहे रश्मी शुक्लांवर, ती FIR कापी घेऊनच माझी व्यक्तिगत बदनामी, पर्यायनं काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही माझी बदनामी जी झालेली आहे त्या बदनामीचा दावा जवळपास 500 कोटी रुपयाचा ठोकण्याचा एक निर्णय रश्मी शुक्ला आणि त्यांच्या संबंधित असलेल्या लोकांच्या विरोधात आम्ही करतो आहे. फोन टॅपिंगचा मॅटर खूप राज्यामध्ये गाजत आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर 2 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्याची जी काही नियमाप्रमाणे कारवाई आहे ती कारवाई सुरू आहे. फोन टॅपिंगचा मॅटर खूप राज्यामध्ये गाजत आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर 2 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्याची जी काही नियमाप्रमाणे कारवाई आहे ती कारवाई सुरू आहे. एकीकडे पुण्यातल्या मेट्रोचं उद्घाटन होत असताना त्यापूर्वी मुंबईमध्ये सुरू झालेली भूमिगत मेट्रो मात्र अजूनही सुरू होऊ शकलेली नाही. भाजप सेना युतीच्या काळात मुंबई मेट्रो जाळं बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेट्रो 3, मेट्रो 2 आणि मेट्रो 7 अशा अनेक मार्गांवरती एकाच वेळी काम सुरू झालं, परंतु नंतर आरेच्या जंगलात कारशेड बांधण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरणवादी विरुद्ध सरकार असा सामना रंगला
आणि सरकारचा कालावधी संपत असताना मित्रपक्ष शिवसेनेनं सुद्धा भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये काळशेड बांधण्यास विरोध केला आणि आधीच्या परिसरात जंगल घोषित झाल्यानंतर कांजूरमार्ग तिथली जागा केंद्र सरकारनं द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केली. परंतु ही जमीन देता येणार नाही असं केंद्र सरकारनं राज्याला कळवलं, त्यामुळे पुन्हा मेट्रो 3 प्रश्न मार्गी काही लागला नाही. दरम्यान कारशेडच्या मुद्द्यावरूनही शेलारांनी टीका केली, तर याच टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. केवळ मी ठरवतो आहे हा अहंकारापोटी पिता पुत्राने या मेट्रो कारशेडच्या कामामध्ये खोडा घातला. त्याला पर्यायी जागा सुचवली, ती पर्यायी जागा त्याही वेळेला आम्ही म्हटलं अशक्य आहे, संपूर्ण अभ्यास नाही, पूर्ण अभ्यास नाही. आणि त्या पर्यायी जागेत म्हणजे कांजूरमार्ग मध्ये तो टाकण्याचा प्रयत्न केला, तो कांजूरमार्ग मध्ये टिकणारा नव्हता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये तसे आदेश आले, समित्यांवर समित्या नेमल्या, 10,000 कोटीचं नुकसान झालंय. केवळ पिता पुत्र ठाकरेंच्या अहंकारामुळे युवा सेनेने 10,000 कोटी भरून द्यावेत. मुंबईकरांवर 10,000 कोटीचं लोड का? नैराश्य ज्यांना आलेलं त्यांच्यावर मी काही बोलू शकत नाही, कारण राजकीय आरोप आता वाढत जातील. ह्याचं पॅटर्न तुम्ही बघत जाल की रेटून खोटं बोलायचं आणि राजकीय आरोप करत जायचं, हे ठीक आहे, हे चालू राहील. मुंबईकरांना दिसतंय, मुंबईतला बदल दिसतोय, मुंबईतला फरक जाणवायला लागलेला आहे. जेव्हा मुंबईतून एखादा व्यक्ती मुख्यमंत्री बनतात, सगळे एजन्सी जेव्हा एकत्र काम करतात, तेव्हा मुंबईत जो बदल दिसतोय आणि लोकांना जाणवतोय तो स्पष्ट आहे. आणखी इतरही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेक नंतर स्वागत. आणि आता बातमी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची. आज यूपी विधानसभेसाठी 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. 54 जागांसाठी मतदान सुरू झालंय. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश आहे. 613 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं होतं. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या दृष्टीनं हा शेवटचा टप्पा महत्वाचा आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास फोनलाईनवरती आहेत आपल्यासोबत. प्रशांत, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे, आज मतदानाला सुरुवात देखील झाली असेल, काय सांगाल? बरोबर आहे, मतदानाला सुरुवात झालेली आहे. यापूर्वी जर बघितलं आपण तर सकाळी प्रथम मॉक पोल झाला, त्यानंतर जे 54 विधानसभा आहे, खास करून 9 जिल्ह्यातील या विधानसभा आहेत, ज्यामध्ये वाराणसी, आजमगड, सोनभद्र, गाजीपूर यासारखे जे प्रमुख जिल्हे आहेत, आणि या प्रमुख जिल्ह्यातील 54 विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जसा उल्लेख आपण केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातले सर्व विधानसभा यावेळच्या ज्या 7वा जो टप्पा आहे यामध्ये त्यामध्ये मतदान होत आहे. आणि बहुतांश म्हणजे हा टप्पा अतिशय महत्त्वाचा यासाठी मानला जातो की कारण की उत्तर प्रदेशच्या 18व्या विधानसभा निवडणुकीसाठी हा आता शेवटचा टप्पा आहे आणि येत्या 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षात तुल्यबळ पक्षांमध्ये सरळ सरळ लढाई या सातही टप्प्यांमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या 3 टप्प्यांमध्ये जर बघितलं आपण तर मोठा समाजवादी पक्षाला गड असलेल्या अनेक जिल्ह्याचा समावेश झाला होता आणि जाट बहुल मतदारसंघ त्यात होते. आता ज्या पद्धतीनं हा एकतर भारतीय जनता पक्षाचं बहुल मतदान असेल, 54 जागा बघितल्या, त्यापैकी बहुतांश जागांवरती हे विधानसभेच्या बहुतांश जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गेल्या वेळेच्या निवडणुकीत निवडून आले होते. पण येत्या 10 मार्च रोजी जेव्हा याची मतमोजणी होईल तेव्हा निश्चितपणे सांगता येईल की कोण जिंकलं आणि कोण पराभूत झालं. पण आजचा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीचा. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. या सगळ्या बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज.